तर मित्रांनो, आजच्या आपल्याला या प्रकारामध्ये प्रोनाऊन शिकायचे आहेत. आता प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास आपण सर्वनाम म्हणतो. बघा, प्रोनाऊन, नाऊन, प्रोनाऊन, नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनामे म्हणतात. मी जर असं बोललो, आय एम अ बॉय, मी एक मुलगा आहे, मी माझं नाव घेतलं नाही, माझ्या ऐवजी मी आय वापरलं. धिस इज अ चॉक, हा एक चॉक आहे. मी असं बोललो, धिस इज अ चॉक, हा एक चॉक आहे. मग धिस काय आहे? धिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. पार्ट ऑफ स्पीच मध्ये जेव्हा आपण प्रोनाऊन शिकत आहोत तेव्हा ह्या प्रोनाऊनचे खूप प्रकार आहेत. पण आपल्याला जर इंग्रजी बोलायची असेल, स्ट्रक्चर्स तयार करायचे असतील, स्टँडर्ड स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची असेल, तर आपल्याला माय फादर, आवर फादर, युअर फादर, हिज फादर, देअर फादर हे करते काय आहेत हे कळले पाहिजे. चटकन तुम्हाला बोलता आलं पाहिजे. त्याचे वडील, माझी आई, तिचा भाऊ हे चटकन बोलता आलं पाहिजे. तिचा भाऊ, हर ब्रदर. तिची शाळा, हर स्कूल. आपली शाळा, अवर स्कूल. रामचा पेन, राम्स पेन हे चटकन तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मग आता तुम्हाला हे केव्हा बोलता येईल? तुम्हाला हे त्याच वेळेस बोलता येईल जेव्हा तुम्ही या प्रोनाऊनचा अभ्यास कराल. मग आता ह्या प्रोनाऊनचा अभ्यास करायचा आहे, परंतु हा पार्ट जो आहे हा पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट आहे. स्टेप बाय स्टेप आपण शिकणारच आहोत, पण हा चार्ट लक्षात घ्या. हा चार्ट काय तुम्हाला सांगतो? या चार्टची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली आणि हा चार्ट जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून जर घेतला, तर तुम्हाला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, इंग्रजी बोलण्याच्या दृष्टिकोनातून फार फार मदत होणार आहे. मित्रांनो, हा टॉपिक थोडासा अवघड होऊ शकतो, परंतु जर तुम्ही शांत चित्ताने जर ऐकलं तर मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, या ठिकाणी आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे हे करते आहे. आता आय म्हणजे मी, वी आम्ही, यू इट मीन्स तू, यू इट मीन्स तुम्ही, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते हे आपण शिकलेलो आहे. आणि यांना आपण वैयक्तिक सर्वनाम म्हणतो. आता वैयक्तिक सर्वनामांची डेफिनेशन, व्याख्या ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास वैयक्तिक सर्वनाम म्हणतात. मी माझं नाव घेणार नाही, माझ्याऐवजी मी आय बोलणार. आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. वी आर इंडियन्स, आपण भारतीय आहोत. आपल्या सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, म्हणूनच मी असं बोललो, वी आर इंडियन्स. यू आर अ बॉय, तू एक मुलगा आहे. मी तुमचं नाव घेतलं नाही, तुमचं नाव मला माहिती पण नाही, पण तुमच्या ऐवजी मी यू बोललो. माझ्या समोर जर दोन व्यक्ती आहे तर मी असं बोलेल, यू आर बॉयज, तुम्ही मुलं आहात. किती सोपं. पण त्याचबरोबर मी जर असं बोललो, ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. आता ही इज अ बॉय मी असं केव्हा बोलणार? तो मुलगा तिकडे उभा आहे. मग ही इज अ बॉय, तो मुलगा आहे पण तो एक आहे. शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे पण ती एक आहे, पण माझ्या समोर पण नाही, माझ्या बरोबर पण नाही, ती तिकडे आहे किंवा दुसरीकडे आहे. इट इज अ डॉग, तो कुत्रा आहे, तो माझ्यामध्ये नाही, माझ्या समोर नाही, तो तिसरीकडे आहे. दे आर बॉयज, ते मुलं आहेत, ते अनेक मुलं आहेत. आता हे जे सर्व वाक्य मी बोललेलो आहे, हे वाक्य कोणते आहेत? हे वाक्य सर्व पर्सनल प्रोनाऊन्सने तयार झालेले आहे, म्हणजेच वैयक्तिक सर्वनामांनी मी तयार केलेले आहे. मग जर समजा तुम्हाला कोणी विचारलं, आय काय आहे? आय हे प्रथम पुरुष एक वचन आहे. आता प्रथम पुरुष एक वचन म्हणजे काय? आता या ठिकाणी तुमचा गोंधळ होऊ शकतो. मराठीच्या ग्रामरमध्ये, हिंदीच्या ग्रामरमध्ये, संस्कृतच्या ग्रामरमध्ये तुम्हाला प्रथमा, द्वितीया, षष्टी विभक्ती ही माहिती असेल. प्रथमा, आय म्हणजे मी, त्याची द्वितीया मला, त्याची षष्टी माझा, माझी, माझे. प्रतिबिंबात्मक सर्वनाम मी स्वतः. हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. जर समजा तुम्ही या कॉलम मध्ये आला तर या कॉलमच्या सर्वात वरती मी दिलेला आहे प्रथमा. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो नॉमिनेटिव्ह. आता प्रथमा नॉमिनेटिव्ह म्हणजे काय? प्रथमा विभक्ती ही नेहमी वाक्याच्या प्रथम असते, कर्त्याच्या स्वरूपात असते. मी असं बोलू शकतो, आय एम अ बॉय, आय एम अ टीचर, वी आर बॉयज. मी वाक्याची सुरुवात ही प्रथमा विभक्तीने करू शकतो, पण नावाच्या ऐवजी मी हे शब्द घेऊ शकतो. आता आय काय आहे? या ठिकाणी प्रथम पुरुष एक वचन, पुन्हा लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचा गोंधळ होऊ शकतो. प्रथम पुरुष एक वचन, प्रथम पुरुष अनेक वचन, द्वितीय पुरुष एक वचन, द्वितीय पुरुष अनेक वचन, तृतीय पुरुष एक वचन, तृतीय पुरुष अनेक वचन. मी काय काय बोललो? प्रथम पुरुष एक वचन, प्रथम पुरुष अनेक वचन, द्वितीय पुरुष एक वचन, द्वितीय पुरुष अनेक वचन, तृतीय पुरुष एक वचन, तृतीय पुरुष अनेक वचन. सर ही काय भानगड आहे? प्रथम पुरुष एक वचन किती सोपे. बघा, आय, आय म्हणजे मी, मी एक एक अनेक आहे, मी एकच आहे, पण मी प्रथम आहे, मी स्वतःबद्दल बोलतोय, म्हणून ते प्रथम पुरुष एक वचन आहे. पण हे वी काय आहे? वी प्रथम पुरुष अनेक वचन. आता प्रथम पुरुष अनेक वचन, सर प्रथम पुरुष एक वचन समजलं, प्रथम पुरुष अनेक वचन नाही समजलं. माझ्या
माझ्या शेजारी माझा भाऊ आहे आणि आम्ही दोघ जण शाळेत चाललेलो आहे. तुम्ही मला रस्त्यामध्ये भेटलेला आहात आणि तुम्ही आम्हाला असं विचारलं, तुम्ही कुठे जात आहात. तुम्ही मला असं नाही विचारलं, तू कुठे जात आहे. माझ्या शेजारी माझा भाऊ उभा आहे, तो पण चाललेला आहे शाळेमध्ये, आम्ही बरोबर आहोत. तर मी तुम्हाला उत्तर असं देणार आहे, आम्ही शाळेत जात आहोत. तुम्ही मला असा जरी प्रश्न विचारला, तू कुठे जात आहे, तर मी असंच बोलणार आहे, आम्ही शाळेत जात आहोत. मी माझ्या भावाला सोडून देणार नाही. म्हणजेच हे अनेक वचन आहे, माझा भाऊ त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. मी एकटा नाही आहे, माझ्या बरोबर माझा भाऊ आहे. मग वी म्हणजे आम्ही, पण वी ला आपण असं बोलतो प्रथम पुरुष अनेक वचन. बघा, यू म्हणजे काय? यू म्हणजे तू. समोर असणाऱ्या एका व्यक्तीला, एका प्राण्याला, एका वस्तूला आपण यू वापरू शकतो, परंतु तो यू तुमच्या समोर पाहिजे. किती सोपं आहे. यू समोर असतो, प्रथम पुरुष आपण असतो. प्रथम पुरुषामध्ये पण एक वचन अनेक वचन आहे, परंतु हा जो यू आहे हा एक वचनी आहे. त्याला आपण असं बोलतो सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर. सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर याचा अर्थ द्वितीय पुरुष एक वचन. मग यू म्हणजे तू. तर हा जो यू आहे हा यू काय आहे? हा यू अनेक वचन आहे. सेकंड पर्सन प्लुरल नंबर, प्रथम पुरुष अनेक वचन. माझ्या समोर तुम्ही दोघे उभे आहात, तर मी तुम्हाला असं बोलणार आहे, यू आर लुकिंग व्हेरी टायर्ड. तुम्ही मला थकलेले दिसत आहात. मग हा यू आहे हा अनेक वचनातला आहे, हा यू एक वचनातला आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणजे काय? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर तृतीय पुरुष. खूप सोपा आहे. प्रथम पुरुष आपण असतो, द्वितीय पुरुष आपल्या समोर असतात, तृतीय पुरुष आपल्यात नसतात. अमिताभ लिव्ह इन मुंबई, ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अमिताभ मुंबईत राहतो, तो सकाळी लवकर उठतो. अमिताभ माझ्यात पण नाही, आपल्यात पण नाही, माझ्या समोर पण नाही आहे. तो थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन तृतीय पुरुष आपल्यात नसतात, ते तिसरीकडेच असतात, म्हणजे दुसरीकडे असतात, असं लक्षात घ्या. पण त्यात सुद्धा एक वचन आणि अनेक वचन आहे. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे, तो तिकडे आहे, माझ्या समोर नाही आहे, तो पुण्यात आहे, मुंबईत आहे. ही इज अ बॉय, ही इज अ टीचर, आपल्यात नाहीये, माझ्या समोर पण नाही आहे. शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. कुठे आहे? दिल्लीत आहे, मला माहित नाही, पण आपल्यात नाही, आपल्या समोर नाही. इट इज अ डॉग, तो कुत्रा आहे. निर्जीव वस्तूला किंवा प्राण्याला आपण इट वापरतो. लिंग कळत नाही, पुरुष असेल तर ही, स्त्री असेल तशी, परंतु एक पाहिजे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर तृतीय पुरुष एक वचन. आता तृतीय पुरुष आपल्यात नसतात, त्यात सुद्धा एक वचन आणि अनेक वचन असतं. मग ही काय आहे? तृतीय पुरुष एक वचन आहे, परंतु ती प्रथमा आहे. शी काय आहे? प्रथमा आहे, परंतु तृतीय पुरुष एक वचन आहे. इट, तो कुत्रा काय आहे? तृतीय पुरुष आहे, परंतु एक वचन आहे. पण ज्याप्रमाणे एक वचन तृतीय पुरुष होऊ शकतं, त्याचप्रमाणे तृतीय पुरुष अनेक वचन देखील होऊ शकतं. तृतीय पुरुष अनेक वचन. दे याचा अर्थ काय? ते, त्या, ती. तिकडे 10 मुलं खेळतात, ते माझ्यात पण नाही आहे, तुमच्यात पण नाही आहे. दे आर प्लेइंग देअर, ते तेथे खेळत आहेत. तर मी बोलू शकतो दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत, त्या खेळत आहे, त्या मुली खेळत आहे, ती गाढवं खेळत आहे. बघा, ते तृतीय पुरुष अनेक वचन. तर मित्रांनो, आपण हा कॉलम कम्प्लीट केलेला आहे. हा प्रथमेचा कॉलम आहे. प्रथमा नेहमी वाक्याच्या प्रथम असते. प्रथम पुरुष एक वचन, प्रथम पुरुष अनेक वचन, द्वितीय पुरुष एक वचन, द्वितीय पुरुष अनेक वचन, तृतीय पुरुष एक वचन, तृतीय पुरुष अनेक वचन. मी जर ठिकाणी बोट ठेवलं आणि मी जर तुम्हाला विचारलं यू काय आहे, तर तुम्ही सांगू शकता द्वितीय पुरुष एक वचन. बघा, द्वितीय पुरुष एक वचन, पण केव्हा? समोर एक व्यक्ती पाहिजे. मी जर याकडे बोट ठेवलं दे काय आहे, दे तृतीय पुरुष एक वचन नाही, तृतीय पुरुष अनेक वचन, परंतु देचा अर्थ ते, त्या, ती. आता बघा, आयचा अर्थ मी, किंवा कधी कधी मला असा सुद्धा होतो, आय वॉन्ट, मला पाहिजे. आम्ही किंवा आम्हाला असं देखील होतो, तू किंवा तुला असं देखील होतो, तुम्ही किंवा तुम्हाला असं देखील होतो, तो किंवा त्याला, ही वॉन्ट्स, त्याला पाहिजे असं पण होतो. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. ही वॉन्ट्स, त्याला पाहिजे असं देखील होईल. शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. शी वॉन्ट्स, तिला पाहिजे असं देखील होऊ शकतो. इट इज अ डॉग, तो कुत्रा आहे. इट वॉन्ट्स, त्या कुत्र्याला पाहिजे असं देखील होतो. आणि दे, दे म्हणजे ते, परंतु असं देखील अर्थ होऊ शकतो दे वॉन्ट, त्यांना पाहिजे. तर मित्रांनो, हा कॉलम मी कम्प्लीट केलेला आहे. आता मी द्वितीय विभक्तीमध्ये येणार आहे. आय ची द्वितीय मी आहे. मी, मला. आय, मी, माय, हे लक्षात घ्या. आय, मी, माय, मायकडे आपण नंतर जाऊ, परंतु मी काय आहे? द्वितीय आहे. द्वितीय म्हणजे ऍक्युसेटिव्ह, प्रथमा म्हणजे नॉमिनेटिव्ह. आय ची द्वितीय मी आहे. मला जर म्हणायचं असेल मला द्या, गिव मी, मी असं कधीच बोलणार नाही गिव आय. तर द्वितीय ही नेहमी वाक्याच्या शेवटी असते किंवा वाक्याच्या मध्ये असते. हिचा उपयोग आपण करता म्हणून कधीच करू शकत नाही. तर आयचा अर्थ मी, मीचा अर्थ मला. त्याचबरोबर वी ची द्वितीय अस, आम्ही, आम्हाला. गिव अस, आम्हाला द्या. यू, त्याची द्वितीय यू. बघा, स्पेलिंग एकच आहे,
इथं युचा अर्थ तू आहे आणि ह्या युचा अर्थ तुला, परंतु ही काय आहे, द्वितीय आहे, तू किंवा तुझ्यावर. मी जर असं बोललो आय लव यू, आय लव यू, मी तुमच्यावर प्रेम करतो, मग ही यू काय आहे, द्वितीय आहे. परंतु एक मुलगा असेल, एक विद्यार्थी असेल, तर मी असं बोलू शकतो आय लाईक यू, मला तू आवडतो. परंतु माझ्या समोर जर अनेक मुलं असतील तर मी असं म्हणू शकतो आय लाईक यू, मला तुम्ही सर्वजण आवडतात. तर ते यू आहे वाक्याच्या शेवटी आहे, ते वाक्याच्या प्रथम नाही आहे. मग हा यू द्वितीयतला आहे, ऍक्युसेटिव्ह मधला आहे. त्याचबरोबर हिची द्वितीय हिम, गिव्ह हिम त्याला द्या, गिव्ह हर तिला द्या, गिव्ह इट त्याला द्या. किती सोपे बघा. देची द्वितीय देम, देमचा अर्थ त्यांना, गिव्ह देम त्यांना द्या. मग किती सोपे आहे. आयची द्वितीय मी, वीची द्वितीय अस, यूची द्वितीय यू, यूची द्वितीय यू, हिची द्वितीय हिम, शीची द्वितीय ह, इटची द्वितीय इट, देची द्वितीय देम. तर द्वितीय ही वाक्याच्या मध्ये असते किंवा वाक्याच्या शेवटी असते. प्रथमा ही वाक्याच्या प्रथम असते, कर्ता म्हणून आपण वापरू शकतो. नाउ नेक्स्ट कॉलम पजेसिव्ह केस, षष्टी विभक्ती. सर ही षष्टी विभक्ती काय आहे. आय मी माय, षष्टी विभक्ती पजेसिव्ह केस ही नेहमी मालकीची विभक्ती असते. मालकीची विभक्ती म्हणजे काय. माय शर्ट, माझा शर्ट. माय चॉक, माझा खडू. माय हॉल, माझा हॉल. मग माय म्हणजे काय. माझा, माझी, माझे. माझे वडील, माय फादर. माझी बहीण, माय सिस्टर. माझा पेन, माय पेन. पण मायच्या पुढे मला एक शब्द घ्यावा लागतो. मग जर समजा तुम्हाला कोणी विचारलं माय काय आहे, तर तुम्ही असं सांगू शकता प्रथम पुरुष एक वचन आयची षष्टी माय आहे, ही मालकीची विभक्ती असते. यापुढे तुम्हाला एक शब्द घ्यावा लागतो माय पेन, तो कर्ता देखील होऊ शकतो. मी असं बोलू शकतो माय फादर इज गोइंग, माझे वडील जात आहे. मी कर्त्याच्या स्वरूपात वापरू शकतो. प्रथम विभक्ती मी कर्त्याच्या स्वरूपात वापरू शकतो, षष्टी विभक्ती मी कर्त्याच्या स्वरूपात वापरू शकतो, परंतु द्वितीय विभक्ती मी कर्त्याच्या स्वरूपात वापरू शकत नाही. नाउ वी विल सी नेक्स्ट कॉलम माय सेल्फ, आय मी माय. आता आय काय आहे, प्रथम आहे. मी काय आहे, द्वितीय आहे. माय काय आहे, षष्टी आहे. आता माय सेल्फ काय आहे. बघा हे प्रतिबिंबात्मक सर्वनाम असतं. तुम्ही आरशामध्ये बघता किंवा पाण्यामध्ये बघता, तुम्हाला कोणाचं चित्र दिसतं, कोणाचा चेहरा दिसतो, एखाद्या गाढवाचा, कुत्र्याचा, कुत्रीचा, नाही तर तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहरा दिसेल. मग माय सेल्फ याचा अर्थ काय. माय सेल्फ याचा अर्थ मी स्वतः. मी जर असं बोललो आय कट माय सेल्फ, याचा अर्थ काय, मी स्वतःला कापतो, मी स्वतःलाच कापतो. पण माय सेल्फ हे काय आहे, प्रतिबिंबात्मक सर्वनाम. आपण इंग्रजीमध्ये त्याला असं म्हणतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब, म्हणूनच त्याचं नाव असं आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. पण माय सेल्फ काय आहे, एक वचन आहे का अनेक वचन आहे. एक वचन आहे, आय मी माय आणि माय सेल्फ. मग आय म्हणजे मी, मी म्हणजे मला, माय म्हणजे माझा, माझी, माझे, आणि माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. त्याचबरोबर वी, अस, अवर आणि अवर सेल्फ का अवर सेल्स नाही, अवर सेल्स. जर अनेकवचन असेल तर सेल्फचं अनेकवचन सेल्स कन्सिडर करा. मग आम्ही स्वतः, तुम्हाला जर कोणी विचारलं आवर सेल्स काय आहे, तर चटकन सांगायचं आवर सेल्स हे प्रथम पुरुष अनेक वचनाची षष्टी विभक्ती नाही, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. परंतु एक वचन आहे का अनेक वचन आहे, अनेक वचन आहे. किती सोपे बघा. आता आपण सेकंड पर्सन मध्ये येऊ, यू, यू, युअर आणि युअर सेल्फ. आता युअर सेल्फ का बरं आणि युअर सेल्फचा अर्थ काय, तू स्वतः. प्रतिबिंबात्मक सर्वनाम, बघा तू स्वतः याचा अर्थ तू एक आहे. मी तुम्हाला एकट्याला सांगतोय तू स्वतः. मग यू, यू, युअर आणि युअर सेल्फ, युअर सेल्फ याचा अर्थ तू स्वतः. पण त्याचं अनेक वचन, जर समजा मी अनेक वचनात गेलो यू, यू, युअर आणि युअर सेल्फ नाही, युअर सेल्स. मग हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे. मग ह्या युअर सेल्फचा अर्थ काय, तुम्ही स्वतः. त्याचबरोबर मित्रांनो जसं मी बोललो होतो ही, हिम, हिज, मग त्याचं प्रतिबिंबात्मक सर्वनाम हिम सेल्फ, हिज सेल्फ होत नाही. लक्षात घ्या प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुषामध्ये आपण बोलू शकतो. बघा माय सेल्फ बोलू शकतो, आवर सेल्फ बोलू शकतो, युअर सेल्फ बोलू शकतो, युअर सेल्फ बोलू शकतो, पण ही सेल्फ बोलू शकत नाही. हे तृतीय पुरुषामध्ये, तृतीय पुरुषामध्ये आपण असं बोलणार आहे हिम सेल्फ. मी असं बोलणार नाही ही सेल्फ, परंतु मी असं बोलू शकतो हिम सेल्फ. आता हिम सेल्फचा अर्थ काय, तो स्वतः. हर सेल्फ ती स्वतः. इट सेल्फ ते कुत्र स्वतः. त्याचबरोबर दे, देम, देअर आणि देम सेल्स, देम सेल्स याचा अर्थ ते स्वतः. आता बघा मित्रांनो हा एक चार्ट आहे आणि जर मी या ठिकाणी बोट ठेवलं आणि मी जर तुम्हाला विचारलं आवर काय आहे, किती सोपे बघा. आवर हे प्रथम पुरुष अनेक वचन का एक वचन, अनेक वचन. प्रथम पुरुष अनेक वचन वी ची काय आहे, षष्टी आहे, पजेसिव्ह केस आहे. मी जर या ठिकाणी बोट ठेवलं हे यू काय आहे,
तुम्हाला ओळखता आलं पाहिजे हे यू काय आहे द्वितीय आहे पण कसली द्वितीय आहे द्वितीय पुरुष अनेक वचनाची द्वितीय आहे प्रत्येक प्रोनाऊनचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू परंतु आय मी माय मी मला माझा माझी माझे आम्ही आम्हाला आमचा आमची आमचे तू तुला तुमचा तुमची तुमचे तुम्ही तुम्हाला तुमचा तुमची तुमचे तो त्याला त्याचा त्याची त्याचे ती तिला तिचा तिची तिचे त्या कुत्र्याला आता इथं इट इट्याचा अर्थ गृहीत धरा ते कुत्र त्या कुत्र्याला त्या कुत्र्याचा कुत्र्याची कुत्र्याचे त्याचबरोबर दे ते त्यांना त्यांचा त्यांची त्यांचे आता मी काही वाक्य बोलतो मला चटकन तुम्ही बोलून दाखवायचे आहे माझं घर कसं बोलणार तिचा भाऊ माझी शाळा आपली शाळा त्या मुलाची वही म्हणजे हिज नोटबुक हे चटकन तुम्हाला बोलता आलं पाहिजे आता मी तुम्हाला हे का बरं शिकवलं जर समजा तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित जर आला तर आपल्याला जे स्ट्रक्चर तयार करायचं आहे आय वी यू यू दे ही शी इट हे आपण बघितलेलं आहे राम हे वैयक्तिक सर्वनाम नाही आहे ते प्रॉपर नाउन आहे पण आता मी जे काही स्ट्रक्चर तुमच्या पुढे तयार करणार आहे ते कसे करणार आहे बघा माय फादर याचा अर्थ काय माझे वडील आवर फादर आपले वडील युअर फादर तुझे वडील युअर फादर तुमचे वडील हिज फादर त्याचे वडील हर फादर तिचे वडील इट्स फादर होऊ शकतं इट्स फादर निर्जीव वस्तूला किंवा प्राण्याला मला असं बोलायचं आहे त्या कुत्र्याचे वडील मग तुम्ही असं बोलू शकता इट्स फादर देअर फादर त्यांचे वडील राम फादर का राम्स फादर तर तुम्हाला असंच बोलायचं आहे षष्ठी विभक्तीमध्ये राम्स फादर मग आता हे जे स्ट्रक्चर आहे हे जे कर्ते आहे हे अतिशय महत्वाचे आहे माय फादर हा कर्ता एक वचने आहे का अनेक वचने आहे माझे वडील एकच आहे म्हणजे हा कर्ता एक वचने आहे आवर फादर आपले वडील हा कर्ता एक वचने आहे का अनेक वचने आहे एखाद्याला वाटेल हा करता अनेक वचने आहे आपण दोघं भाऊ भाऊ आहोत पण आपले वडील एकच आहे आवर जरी तुम्हाला अनेक वचन वाटत असलं तरी पण वडील एकच आहे म्हणजे हा करता एक वचने आहे युअर फादर तुझे वडील एकच आहे करता एक वचने आहे आणि माझ्या समोर तुम्ही दोघं आहात मी जर बोललो युअर फादर तुमचे वडील मला सांगा हा करता एक वचने का अनेक वचने आहे हा करता देखील एकच वचने आहे कारण तुम्ही दोघं आहात परंतु तुमचे वडील मात्र एकच आहे हिज फादर त्याचे वडील एक वचने करताय हर फादर तिचे करता एक वचने आहे इट्स फादर त्या कुत्र्याचे वडील एक वचने आहे राम फादर नाही राम्स फादर रामचे वडील एक वचने आहे देव फादर त्यांचे वडील तिथे 10 मुलं आहे आणि त्या 10 मुलांचे वडील एकच आहे मग हा करता एक वचने आहे का अनेक वचने आहे हा करता एकच वचने आहे आता बघा मला बोलायचं आहे तिची बहीण तुम्ही चटकन कसं बोलणार हिज सिस्टर का हर सिस्टर हर सिस्टर पण तिची बहीण एकच आहे पण मला असं बोलायचं आहे तिच्या बहिणी हर सिस्टर्स मी काय बोललो हर सिस्टर त्यावेळेस तो करता अनेक वचने होतो मित्रांनो अगदी अशाच प्रकारे मी काही वाक्य दिलेले आहे मला फक्त चार्ट नुसार तुम्ही प्रथमा द्वितीय षष्ठी विभक्ती मला सांगायचे आहे डायरेक्ट इनडायरेक्ट जर तुम्हाला शिकायचं असेल व्याकरणाचा अभ्यास जर करायचा असेल तर हा चार्ट तुमच्या दृष्टिकोनातून फार फार महत्वाचा आहे या ठिकाणी आय एम अ बॉय आय काय आहे वैयक्तिक सर्वनाम आहे किती सोपे बघा हे आय काय आहे वैयक्तिक सर्वनाम आहे परंतु फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर वी काय आहे फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर प्रथम पुरुष अनेकवचन प्रथमेतला आहे वाक्याच्या प्रथम आहे यू काय आहे सेकंड पर्सन यू आर अ बॉय तू एक मुलगा आहे माझ्या समोर आहे मग तो यू हा आहे द्वितीय पुरुष एकवचन परंतु यू आर गर्ल्स तुम्ही मुली आहात अनेक वचने म्हणजेच हा यू कोणता आहे द्वितीय पुरुष अनेक वचनातला आहे ही इज अ बॉय तो मुलगा आहे कुठे आहे माझ्यामध्ये पण नाही माझ्या समोर पण नाही पण तो थर्ड पर्सन आहे तो दिल्लीत आहे पुण्यात आहे ही इज अ बॉय मग ह्या चार्ट नुसार ही काय आहे तृतीय पुरुष एक वचन थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर इट इज अ डॉग तो कुत्रा आहे परंतु कुत्रा कुठे आहे माझ्या समोर पण नाही माझ्यामध्ये पण नाही इट इज अ डॉग तिकडे आहे पण ते इट काय आहे तृतीय पुरुष एक वचन आहे नपुसलिंगी नाम आहे दे आर बॉयज ते मुलं आहेत दे काय आहे तृतीय पुरुष एक वचन नाही तृतीय पुरुष अनेक वचन आता लक्षात घ्या शी लव्ज मी ती माझ्यावर प्रेम करते या ठिकाणी वैयक्तिक सर्वनाम शी पण आहे आणि मी पण आहे मला सांगा या चार्ट नुसार शी काय आहे तृतीय पुरुष एक वचन ती मुलगी एकच आहे परंतु हे मी काय आहे मी ही द्वितीय आहे प्रथम पुरुष एक वचन आय ची द्वितीय काय आहे मी आहे त्याचबरोबर तुमच्या आवडीचं वाक्य आय लव्ह यू आता या वाक्यामध्ये यू आहे मला तुम्ही सांगा हा यू कोणता आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे जर यू किंवा एखादी द्वितीय वाक्याच्या मध्ये किंवा शेवटी असेल तर ती द्वितीय असते या ठिकाणी यू 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 दिसतं परंतु या ठिकाणी मी एका व्यक्तीला बोललेलो आहे आय लव्ह यू तर माझ्या समोर एकच व्यक्ती आहे परंतु याच्या पुढे क्रियापद नाही म्हणजे ती द्वितीय आहे द्वितीय म्हणजे ती एक वचन
वर्णातली आहे ती सुरुवातीला नसणार आहे. त्याचबरोबर लता लव्ज हिम, या ठिकाणी हिम काय आहे, हिम ही द्वितीय आहे. असं होऊ शकत नाही लता लव्ज ही तर लता लव्ज हिम असंच होणार आहे. गिव अस, गिव आय, गिव वी असं होणार नाही, गिव अस असंच होईल कारण ती काय आहे, द्वितीय आहे. तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्ही अशी वाक्य सोडू शकता. पुन्हा लक्षात घ्या, आय मी माय वी अस अवर यू यू युअर ही हिम ही शी हर हर दे देम देअर इट 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 हे जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहे, यांचे अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. हा स्पीकिंगचा पण एक टॉपिक आहे आणि ग्रामरचा पण एक टॉपिक आहे. जर मित्रांनो तुम्हाला ग्रामरचा संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आमच्या ॲपमध्ये येऊ शकता. 8वी ते 12वी पर्यंत आम्ही खूप छान प्रकारे ग्रामरचे संपूर्ण ॲटम्स विथ एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. ग्रामरमध्ये जर समजा तुम्हाला चांगले मार्क्स जर पाडायचे असतील तर तुम्ही आमच्या ॲपमध्ये संपूर्ण सिलेबस बघू शकता. परंतु स्पोकनच्या दृष्टिकोनातून देखील हा टॉपिक फार फार महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो हा जो चार्ट आहे आपण फक्त स्पीकिंगच्या दृष्टिकोनातून बघितलेला आहे, परंतु ग्रामरच्या दृष्टिकोनातून 8वी ते 12वी पर्यंत सीबीएसई एनसीईआरटीच्या विद्यार्थ्यांसाठी हे जे संपूर्ण जे प्रोनाउन्स आहेत ना, जसे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे, रेसिप्रोकल प्रोनाउन्स आहे, एम्फॅटिक प्रोनाउन्स आहे, हे संपूर्ण प्रोनाउन्स हा टॉपिक खूप मोठा आहे. हा टॉपिक आम्ही तुम्हाला ॲप व्हर्जनमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करा आणि पुढे जा.